संगमनेर तालुक्यातील भुजदरी गावामध्ये बिनविरोध निवडून आलेले सरपंच निवडणूक ही जेसीपी द्वारे काढण्यात आली आहे। ही माहिती समजता संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी या गावाला भेट देत विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं आहे। यावेळी सरपंचाचे तोंड भरून कौतुक आमदार डॉक्टर किरण लहमाटे तसेच गटनेते अजय फटांगरे यांनी केलं आहे। गावामध्ये सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी गौरव डोंगरे यांनी पार पाडत भुजदरी ही ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे। भुजदरी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने या ग्रामपंचायतीची सगळीकडे चर्चा सुरू आहे। खरं तर ही निवडणूक बिनविरोध करण्यामागे सर्व गावकरी असतील, गावातले ज्येष्ठ मंडळी असतील, मुंबईकर नाशिककर पुणेकर मंडळी असतील, सर्व युवक माझे मित्र असतील, या सर्वांनी एकत्र येत या बिनविरोध निवडणुकीचं खरं श्रेय हे संपूर्ण भोजदरी ग्रामस्थांचं आहे, पुणे मुंबईकर नाशिककर मंडळींचं आहे, इथल्या युवकांचं आहे। आणि ही 100% बिनविरोध निवडणूक झाली। 9 सदस्य आणि सरपंच उपसरपंच निवडणूक देखील बिनविरोध झाली आणि भोजदरी गावचा खऱ्या अर्थानं याच्यामध्ये विजय झालेला आहे। खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भोजदरी गाव पाहिलं तर अतिशय दुर्गम भागात हे आमचं गाव आहे। विधानसभेला अकोल्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पंचायत समितीची कामं असतील, ZP कामं असतील, या सगळ्या गोष्टींसाठी संगमनेर तालुक्यामध्ये हे गाव येतं आणि गावातही साधारणतः एक दिशाहीन गाव झालं होतं। कुठल्याही प्रकारचं कोणी एक व्यवस्थित असं चांगल्या प्रकारे नेतृत्व करायला कोणी पुढे येत नव्हता, त्यामुळे आम्ही सगळे युवक मंडळी असतील, गावातले युवक मंडळी असतील, पुणे मुंबई नाशिक येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेले युवक मंडळी असतील, या सर्वांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध केली। आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की गावचा विकास कुठेतरी होण्यासाठी आपण पाहतोय की आमदार थोरात साहेब हे राज्याचे नेते आहे, महाविकास आघाडी सरकार निर्माण करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, संगमनेर।